काय झोपली काय ढोरासारखी हात तिथेच थांबा आता तू काय माप घेऊन येणार आहेस माप ओलांड्याला तांदूळ भरून अगं मी ऑफिसमधून आलोय चालायला का माझ्या खराब आहे अगं अजून घरात घेतलं नाहीस आणि चालायला का मी काय केलं ला असं लाज नाही वाटत तो विचारायला तोंड वर करून ए बाई मला सांग ना मी काय केलंय ते हे तुम्ही सांगणार आहात मी आता काय सांगणार अरे बापरे सॉरी सॉरी माफ कर मला कशासाठी मी तू दिलेला जेवणाचा डबा इतर कोणालाही देणार नाही म्हणजे म्हणजे मी दिवसभर गॅस चालू करून डबा बनवते तुमच्यासाठी स्वयंपाक आणि तुम्ही तो खुशाल भिकाद्याला देऊन टाकता फोडणीचा भात बनवायला कशाला राब राब राबायला पाहिजे <laughs> असं मी असं तुला वाटेल पण मी तो भिकाराला दिलाय असं तुझ्या मनात तरी आलं कस मग कोणाला दिला, दिला मी तो आरोग्य खात्याला दिला हा? त्या खात्यामध्ये एक भटकी कुत्री पकडणार खात आहे ते खात माझ्याकडनं तो डबा विकत घेते हा आणि ते भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यानंतर ती कुत्री अशी मलूल होऊन पडतात मग त्यांना पकडायला सोपं जात <laughs> लाज नाही वाटत आता ते लाजले तर पकडणार कशी कुत्री मला हे ऐकून अच्छा म्हणजे तुला हे ऐकायचं नव्हतं नाही मी पार्टी विषयी बोलत होते ओ माय गॉड म्हणजे तुला कळलं तर हे बघ तू सोडून माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे नाही आधी आभार कोण आहे माझे साहेब तुमची टेस्ट अहो तुम्ही एखादी बाई तुमच्या आयुष्यात असती पण साहेब घे अगे, घे अगे, घे अगे, घे नको अर्थ काढू साहेब मला जेव्हा टूर वर पाठवतात ना तेव्हा तिथे ते खानवळ आहे तिथे पिपुपा नावाची पिपुपा नावाची बाई अग पिपुपा नावाची संघटना आहे पिपुपा म्हणजे पीडित पुरुषांची पार्टी अगं बाई हो का सॉरी हा huh? तुमच्यावर उगाच रागवले तुम्ही हात पाय धुवा आणि जेवायला चला बघ तुला पिपुपा बद्दल काहीच वाटत नाही काय वाटणार ओ मी तर म्हणते तुम्ही ही पार्टी सोडूच नका आणि सोडाल तेव्हा घरात यायचंच नाही घराबाहेरच राहायचं बरं झालं तिला पिपुपाचा खरा फुल फॉर्म नाही कळला पिपुपा म्हणजे पिणाऱ्या पुरुषांची पार्टी काय चालायला का घराबाहेर जाणारच आहे ऑबियस आहे ते मस्तो कुठेतरी